नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर आज व्यापारी वर्गासाठी मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आले की ज्यांना व्यापारामध्ये तोटा होत आहे त्यांनी तुर्तास काय करा म्हणून छोटासा व्हिडिओ आहे, छोटासा उपाय आहे. चालू करा, मग पुढं काय करायचं किंवा मागचे उपाय परत करत राहा, म्हणजे तुमच्या व्यापारातला आत्ता जो तुम्हाला तोटा अचानक चालू झाला आहे किंवा अचानक धंदा कमी झाला आहे तर त्याच्यासाठी ग्रहदशा बदललेल्या आहेत त्यामुळे होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला सांगते की आपलं लक्ष गाठण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. तर मागही मी सांगितलं की डोळ्यासमोर कधी पण एक लक्ष ठेवा. आता ज्यांना परीक्षेला बसायचे, ज्यांच्या आता परीक्षा झालेली आहेत, इंटरव्ह्यू चालू आहेत किंवा आत्ता 10वी 12वीची मुलं असतील, तरी तुम्ही एक गणित ठेवा डोळ्यासमोर की बाबा मला एवढे टक्के पाडायचे आहेत, त्याच्यासाठी मला परिश्रम करणं महत्त्वाचं आहे. त्याच प्रकारची गोष्ट मी तुम्हाला आज सांगते की पाच बेडूक असतात आणि ते खाली बसलेले असतात, एका टेकडीच्या खाली ते बसलेले असतात. त्या पाचपैकी एक बेडूक अशक्त असतो, त्याला सगळंच त्याच्यामध्ये जसे कान नाक सगळं कमी प्रमाणात चालत असतं असा अशक्त तो बेडूक असतो. आणि तिथं बसल्या बसल्या त्या सगळ्या 6 बेडकांमध्ये 5 बेडकांमध्ये गप्पा गोष्टी होतात आणि ते म्हणतात हा डोंगर हे टेकडी कोण चढल पहिलं तो आपल्यातला सगळ्यात ताकदवर किंवा तो आपला राजा होणार, असं त्यांच्या गोष्टी चालू असतात. तर ते कमी प्रमाणात अगदी हळू आवाजात त्या बेडकाच्या कानापर्यंत जातं कारण तो पहिलाच अशक्त असतो, त्याची वाणी त्याचे कान सगळेच अशक्त असतात, त्याला फार काही ऐकायला येत नसतं. त्यांना शेवटी फक्त एवढंच ऐकलं होतं की हे आपल्याला जर आपण जर हा टेकडी चढली तर आपण राजा होणारे या बेडकांचा, एवढं त्याच्या डोक्यात आलं. म्हणून तो काही न करता बेधडक चढायला लागला. तर मागणं सगळे बेडू डराव 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 करायला लागले, कालवा करायला लागले आणि हा आपला उड्या मारत 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 एवढासा बेडूक पण टेकडीवर पोचला. आणि तो बेडूक वरती टेकडीवर पोचल्यावर मग त्याच्या सगळ्या त्या खालच्या बेडकाने त्याला विचारलं अरे आम्ही तुम्हाला एवढं ओरडून तुला सांगत होतो, अरे पडशील जाशील लागेल, तुझी ताकद नाही, तू अशक्त आहेस, तर तू कसा पोचशील तिथं. तर त्यावेळी तो बेडूक म्हटला की मला ऐकायला कमी येतं, मला एवढंच ऐकायला आलं की आपल्याला हा गड चढायचा आहे आणि तुम्ही मागणं लांबणं माझ्या बोलत होता, मला काही कळलं नाही, मला एवढंच कळलं की तुम्ही मला म्हणत आहात चढ चढ आम्ही तुझ्या पाठीशी आहे, असं मला ऐकायला आलं म्हणून मला उमेद मिळाली आणि म्हणून मी चढत राहिलो. म्हणजे गरजेचं काय आहे, आपल्याला सक्सेस व्हायचं असेल कुठल्याही गोष्टीत, आपलं जर आपल्याला लक्ष जर आपलं महत्त्वाचं आहे ते आपल्याला साध्य करून घ्यायचं असेल तर लोकांचं ऐकायचं नाही, स्वतःचं लक्ष. मागं पण मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे की आपलीच आपल्याला तुमचेच मित्र तुम्हाला सांगणार अरे तू मेडिकल बाजू घेऊ नको, अरे तू व्यापारी होऊ नको, त्यात तोटा होतो ते होतो आणि तो सक्सेसफुल स्वतः व्यापारी असतो त्यावेळी तो आपल्याला असा करत असतो. तर हे लक्षात घ्या, कुणालाही स्वतःचा गोल जर हे करायचं असेल तिथपर्यंत पोचायचं असेल एका लक्ष्यापर्यंत तर नजर ताट ठेवा, इकडं तिकडं बघू नका, कानानं कमकुवत व्हा. म्हणजे काय तर निगेटिव्ह माणसं जी तुम्हाला कानात सांगत असतात किंवा मागणं बडबडत असतात किंवा तुमचा पाय ओढत असतात त्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष देऊ नका. मनाचा निर्णय मेंदूचा निर्णय युनिव्हर्सवर भरोसा ठेवून सगळ्यांनी पुढं जा. तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्या फॅमिलीतली प्रत्येक स्त्री प्रत्येक पुरुष प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा हे सगळं करू शकतो. तुम्हाला जे काही करायचं ते सगळं तुम्ही करू शकता, फक्त उमेद पाहिजे ती आपल्या मनाची. मनानं जर तुम्ही उमेद धरली की मला हेच करायचं आहे आणि या महिन्यात करायचं आहे तर ते आपोआप साध्य होतं. त्याच्यामुळं बघा तुम्हाला आवडली काही गोष्ट मला नक्की सांगा, म्हणजे मी तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कायम सांगत असतेच अजून सांगत जाईल. तर आज मी व्यापारी वर्गासाठी सांगते तुम्हाला की तुमचा व्यापारात तोटा होतो आहे, तुर्तासाठी तुम्हाला मी उपाय सांगते की तुम्हाला जर व्यापारात तोटा होतो आहे तर हे शक्य आहे की ग्रहदशा आत्ता बदलल्यामुळे तुमचा बुधग्रह खराब झालेला आहे, की मागच्या महिन्यापर्यंत तुम्हाला व्यवसाय चांगला होत होता पण आत्ता होत नाही आहे, असं ज्यांना झालेलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे बुधवारी तुम्ही गाईला हिरवा चारा चारा. कुठेही तुम्हाला गाय बघा तुम्ही, पण गाईला एखादी पालकची पेंडी जरी चारता आली तर बघा, ते शक्य नसेल तर कुठेही आजूबाजूला गोशाळा असतील काय असतील गाईला हिरवा चारा चारणं यानं बुधग्रह चांगला मजबूत होतो आणि आपल्या व्यापारात भरभराट व्हायला आपल्याला तोटा कमी होण्याचा चान्स कमी होतात, म्हणजे तोटा कमी होतो आणि पुन्हा आपण फायद्याच्या दिशेनं चालायला लागतो. त्यामुळं गाईला हिरवा चारा घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर चारा नाही मिळाला एखादी पालकची पेंडी घालून जा, नाही काही मिळालं तर गोशाळा जवळजवळ सगळीकडे असतात चौकशी करा, त्या ठिकाणी काही ना काही गायांना अन्न पुरेल काय पुरेल अशी देणगी द्या, म्हणजे तुमचा बुधग्रह मजबूत होईल. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पन्ना घाला.
हा हिरवं रत्न असतं त्याला पन्ना म्हणतात. तर व्यापारी वर्गानं जर हा पन्ना घातला आत्ता तर तुम्हाला तुमच्या व्यापारात भरभराट व्हायला सुरुवात होईल. मग या दोन छोट्याशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला आज मला सांगायच्या होत्या आणि लक्ष साधण्याचं हे सांगायचं होतं. तर व्यापारी वर्गांनी हे दोन्ही उपाय नक्की करून बघा. तुमच्या अडचणी ज्या आत्ता तुर्तास आलेल्या अडचणी, असं नाही की काही त्या ग्रहाबाधेमुळे ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. त्यामुळे या दोन्ही गोष्टी नक्की करून बघा. पहिली गोष्ट पण सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग हा छोटासा व्हिडिओ ताईचा कसा वाटला हे नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन माहिती बरोबर. तोवर टाटा, बाय बाय.